उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। राजश्री अहिराव या तहसीलदारपदी कार्यरत असून या कालावधीत त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले। शासकीय पगार घेऊन त्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत। पदाच्या माध्यमातून त्यांनी जनतेची अनेक कामं रोखण्यासाठी आपल्या अधीक्षक अभियंता भगिनीचा उपयोग केलाय असा गंभीर आरोप आमदार सरोज अहिरे यांनी केलाय। अहिरे यांनी या मतदारसंघातील विविध शेतकरी सरपंचांसह पत्रकार घेतली। याबाबत त्यांनी 5 पानांचं एक निवेदनच पत्रकारांना दिलंय। त्यात तहसीलदार अहिरराव आणि अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी मिळून अनेक लोकोपयोगी कामांना पदाचा दुरुपयोग करून स्थगिती दिली, त्यामुळे नागरिकांना अत्यंत गंभीर प्रसंगांना सामोरंच जावं लागलं असे आरोप केले। लोकहिताच्या कामाला बाधा आणण्याचा प्रयत्न शासकीय अधिकाऱ्यांनी करू नये असं करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाम उभे राहू। मतदान रूपी लोकोपकार केले त्या मतदारांची परतफेड करणं माझं कर्तव्य असं सरोज अहिरे यावेळी म्हणाले। प्रशासनात असल्याचा गैरफायदा घेऊन जनहिताच्या कामांत खोडा घालू नका। सोशल मीडियावर माझ्या नावाने खडे फोडल्याचे पुरावे द्या, अन्यथा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडू असा सज्जड इशारा देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत तहसीलदार डॉक्टर राजश्री अहिरराव यांना दिलाय। विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी तहसीलदार राजश्री अहिरराव आणि त्यांच्या भगिनी जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या कारभाराचा पाढाच वाचलाय। त्यात अनेक गंभीर गैरप्रकारांचा समावेश आहे। अशा बेलगाम आणि पदाचा दुरुपयोग करून शासकीय पगार घेऊन व्यक्तिगत राजकीय अजेंडा राबवणाऱ्या अहिरराव यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा देखील इशारा आमदार अहिरे यांनी यावेळी दिलाय। पत्रकार बांधवांना नमस्कार। माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे, सर्वांना नमस्कार। आज खरं तर ही पत्रकार परिषद आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही गोष्टी मतदारसंघाच्या निदर्शनास आणण्याची गरज वाटली। गेले 5-6 दिवसापासून मतदारसंघात मी पुन्हा काम सुरू केलेलं आहे। बरेचशा कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ज्या काही प्रतिक्रिया मला अनेक ज्येष्ठ लोकांच्या मिळत आहेत त्यामुळे निर्णय घेतला की आज ही पत्रकार परिषद घेऊन सर्व जनतेला काही गोष्टींना ज्ञात करायचं आहे। त्यासाठी काही मुद्दे मी मांडत आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या 8-15 दिवसांपासून अनेक वर्तमानपत्रांमधून अनेक बातम्यांमधून माझ्यावर जे काही अधिकाऱ्यांनी चिखलफेक करण्याचा किंवा आरोप लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे जनतेच्या मनात जे संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न आहे तो संभ्रम दूर करण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे। आणि यात कोणालाही मोठं करायचं किंवा कोणावर पुन्हा लांछन लावण्यासाठी ही काही पत्रकार परिषद नाही आहे, पण सर्वसामान्य जनता जी माझ्या मतदारसंघातली आहे त्यांना द्विधा मनस्थिती काही लोक निर्माण करत आहेत। तर मी विषयाला सुरुवात करते। मी विधानसभेमध्ये जेव्हा एक मुद्दा उपस्थित केला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून, त्याचे व्हिडिओ आपण कदाचित बघितलेले असतील, ज्यांनी नसतील बघितले त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की माझ्या मतदारसंघातील वालदेवी धरण जे आहे त्याला संलग्न असं जे काही पुढे बंधारे येतात ते 10 बंधारे आहेत। त्या 10 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचं काम मी हाती घेतलेलं होतं आणि त्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी मग ते गेटची दुरुस्ती असेल किंवा स्थापत्य त्याचं सिव्हिल वर्क जिथे फुटलेलं आहे तिथे बंधारा पुन्हा बांधून तेथील गाळ असेल, पाणी असेल, पालापाचोळा असेल, कचरा असेल तो पुढे जाऊन तो पालापाचोळा कचरा अडकून काही लोकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठीचा माझा पूर्ण प्रयत्न होता। आणि अनेक शेतकरी इथे माझ्या मागे आंबेबावला गवळाने वगैरेचे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्यासाठीचा हा माझा प्रयत्न होता, कारण जशी आमदार झाले तशी माझी मागणी होती। मग मी त्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण असं की मी एक लोकप्रतिनिधी आहे। जवळपास 3-4 लाख लोकांनी मला प्रतिनिधित्व करण्याचं त्यांची संधी दिलेली आहे, त्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची संधी दिलेली आहे। त्या माध्यमातून एक अधिकारी कोणीही असो वापर करत मी विधानसभेत मुद्दा असा उचलला होता की आपल्याला माहिती आहे की पावसाळा जेव्हा आपल्याकडे असतो तेव्हा कधीकधी खूप जास्त पाऊस पडतो। आपला मतदारसंघ हा विविध धरणांनी छोट्या मोठ्या धरणांनी वेढलेला आहे आणि त्यावेळी जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर तिथे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांची गरज असते।
अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग यांच्यावर मी प्रश्न उपस्थित केला होता। त्यांनी 6 जून 2022 रोजीच्या शासन परिपत्रक होतं ते अधिकाऱ्यांसाठी होतं, ते मुख्य अभियंता यांनी काढलेलं होतं की त्यांना ह्या काळामध्ये कुठेही रजा घेता येणार नाही कुठल्याच कारणाने। परंतु मॅडमनी रजा घेतली, ती रजा घेतली आणि त्या रजा घेताना त्यांनी मुख्य अभियंता यांना अवगत केलं नाही की ते परदेश दौऱ्यासाठी चाललेले आहेत। त्यांचा अर्जसुद्धा माझ्याकडे आहे रजेचा। त्या रजेच्या अर्जामध्ये हा रजेचा अर्ज आहे जो मी विधानसभेत उल्लेख केलेला होता। इथे हा रजेचा अर्ज मुख्य अभियंत्यांनी मंजूर केला, परंतु संपूर्ण अर्ज हा टंकलिखित आहे आणि केवळ परदेश दौरा कारण हा हस्तलिखित आहे। जेव्हा पत्रकार बांधवांनी हा मुद्दा उपस्थित केला, हा काही मुद्दा मी एकट्याने उपस्थित केलेला नाही आहे, अनेक बातम्या माझ्याकडे आहेत, या बातम्यांच्या माध्यमातून मला कळालं की हा मुद्दा आहे। आणि याच मुद्द्याला धरून जेव्हा आमचे आमदार बंधू राहुलभाऊ डिकले यांनी DPC च्या मीटिंगमध्ये हा त्यांना हा प्रश्न, ते एक आमदार आहे मी एक आमदार आहे, त्यांनी हा प्रश्न DPC च्या मीटिंगमध्ये उपस्थित केला, तर प्रश्न विचारला अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग, परंतु त्यांच्या भगिनीचं प्रेम भर मीटिंगमध्ये उफाळून आलं आणि एका आमदाराला अपमानित केलं गेलं। आणि जी काही प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये मी, राहुलभाऊ डिकले, राहुलभाऊ आहेर, परांदे मॅडम, आमचं सगळ्यांचं डिस्कशन होऊन हे केलेलं आहे। बरं, या मॅडमचे उपद्रव हे काही असे फक्त माझ्यापुरते लिमिटेड नाही आहेत, त्यांनी अनेक मुद्दे जे आहेत हे माझ्याकडे आहेत। हे 2018 पत्र आहे झिरवाळ साहेबांचं, त्यांनी पण त्यांची श्रीमती अलका आहिरराव अधीक्षक अभियंता प्रशासक लाभ क्षेत्र विकास व प्राधिकरण अहमदनगर यांची अन्यत्र बदली होण्याबाबत तेच कामामध्ये कसूर, त्याचबरोबर JP गावित श्रीमती अलका आहिरराव अधीक्षक अभियंता प्रशासक लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर यांची अन्यत्र बदली करून कार्यक्षम अधिकारी देण्याची ही त्यांची मागणी पदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे दिला आणि यांना बदली करून आमची जलसंपदा विभागाची कामामध्ये सतत या मॅडम अडवणूक करत असतात असा त्यांचाही आरोप होता। मग सांगा, आरोप करणारी मी एकटीच आहे का? नाही, ठीक आहे, काही त्यांनी आमदारांची त्यांच्या बदलीमध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही, माझं पत्र नाही, काही नाही, काही नाही, कारण मी 3 महिने मॅटर्निटी लीववर होती त्याच्यामुळे मी याच्यात काहीच हस्तक्षेप केला नाही। परंतु काही आमदारांनी मंत्री महोदयांकडे, DCM साहेबांकडे, CM साहेबांकडे त्यांच्या बदलीची मागणी केली आणि त्यांची उचलबांगडी झाली हे सर्वश्रुत आहेत। त्यानंतर 19 तारखेला मॅडमचा, ज्या दिवशी अधिवेशन सुरू झालं, 19 डिसेंबर 2022 अधिवेशन सुरू झालं त्याच दिवशी मॅडमच्या बदलीचं पत्र निघालं आणि दोघेही बहिणी अतिशय तळमळून उठल्या। आणि त्यानंतर त्यांनी 20 तारखेला चार्ज सोडता माझ्या मतदारसंघातलं मान्सूनपूर्व आराखडा, गोदावरी खोऱ्याचा मान्सूनपूर्व आराखडा याच्यामध्ये मंजूर झालेलं काम, वालदेवी धरणावर हे सगळं स्पेसिफिक आहे त्याच्यामध्ये, ते मंजूर झालेलं काम त्यांनी रद्द केलं, रद्द करण्याचं पत्र काढून गेल्या, त्याचंही मी आपल्याला देते। त्यांनी 14-12 एक परिपत्रक काढलं त्यांच्या ऑफिसमधून आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी आराखड्यात मंजूर झालेलं काम हे त्यांच्या अधिकारात नसताना सुद्धा 1,41,00,000 जे काम आहे ते रद्द केलं, ते रद्द केलं। त्या बंधाऱ्यांची दुरुस्ती का महत्त्वाची होती त्याच्यासाठी माझ्याकडे एक गांगुर्डे म्हणून आमचा बांधव बसलेला आहे तिथे, भाऊ एक मिनटं प्लीज उभे राहा, हे गांगुर्डे म्हणून आहेत, हे दाडेगावला राहतात, यांचे बंधू वसंत यांचे काका वसंत लक्ष्मण गांगुर्डे वय वर्ष 45 हे 11 सप्टेंबर 2021 रोजी दाडेगावच्या धरणात सायकलवर चालत होते पण पाण्याचा प्रवाह आले आणि ते त्या बंधाऱ्यात पडले आणि केवळ मात्र त्या बंधाऱ्यांच्या गेटची दुरुस्ती न झालेली आहे, तिथे ऑपरेटिंग होत नाही आहे। 20 दिवस त्यांचा मृतदेह शोधण्याचा कार्यक्रम
हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाकडून सुरू होता। मी फोनवर रेग्युलर टचमध्ये होते, अनेक एनडीआरएफच्या वगैरे टीम 20 दिवसांनी म्हणजे त्या व्यक्तीचा 10वं 13वं जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण करतो ते 10वं 13वं होऊन गेलं तरीही तो मृतदेह सापडला नाही आणि यांनी ऑन द स्पॉट मृतदेह 20 दिवसांनी काढला शोधून आणि 20 दिवसांनी अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या मृतदेहाचं ऑन द स्पॉट हे पोस्टमार्टम केलं गेलं आणि तिथेच त्यांचा अंत्यसंस्कार झाला। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र टाइम्स।